गणित गुरु या यूट्यूब चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 यामध्ये प्रकरण नंबर 1 दोन चलातील रेषीय समीकरणे या विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे। येथे a b c या वास्तव संख्या असून a आणि b हे 0 नसतात। अशी जी समीकरणे आहेत त्यांना आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो। या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत। त्या उदाहरणामध्ये दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही ते आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीचं जे उदाहरण आहे ते पाहूया। यामध्ये 4m अधिक 3n बरोबर 12 हे समीकरण दिलेलं आहे। दिलेल्या उदाहरणामध्ये m आणि n ही दोन चले आहेत आणि या चलांची कोटी 1 आहे। म्हणून पहिलं जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे। यानंतर समीकरण क्रमांक 2 आपण पाहूया। यामध्ये दिलेले जे समीकरण आहे ते 3x² - 7y = 13 दिलेल्या समीकरणामध्ये या ठिकाणी पहिली जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये पहिलं जे चल आहे त्या चलाची कोटी म्हणजे घातांक हा 2 आहे। म्हणून दिलेलं जे समीकरण आहे ते समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। यानंतर उदाहरण क्रमांक 3 आपण पाहूया। दिलेल्या उदाहरणामध्ये √2x - √5y = 16 या ठिकाणी x आणि y ही दोन चले आहेत म्हणजे आणि त्या ठिकाणी जी कोटी आहे ती 1 असणार आहे। म्हणून हे जे समीकरण आहे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। यानंतर उदाहरण क्रमांक 3 या ठिकाणी 4 0x + 6y = 3 हे जे समीकरण आहे त्यामध्ये 0x म्हणजे x जो सहगुणक आहे तो 0 आहे। म्हणून दिलेलं वर्ग समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। त्यानंतर उदाहरण क्रमांक 5 -0.3x + 0y या ठिकाणी वायचा सहगुणक हा 0 आहे म्हणजे दिलेलं वर्ग समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। त्यानंतर उदाहरण क्रमांक 6 4x + 5y या ठिकाणी जे उदाहरण आहे त्यामध्ये x व आणि y जे आहे ते भागाकाराच्या स्वरूपामध्ये आहे। म्हणजे दिलेलं जे उदाहरण आहे ते उदाहरण दोन चलातील रेषीय समीकरणाचं नाही। त्याच पद्धतीनं 7वं जे उदाहरण आहे 4x - 5y - 8 = 0 याही ठिकाणी 4चे जे चल आहेत त्या ठिकाणी x आणि y चल हे आलेलं आहे। परंतु पहिल्या जे 4 हा सहगुणक आहे त्या ठिकाणी x आणि y आल्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही। अशा पद्धतीनं आपण
जी उदाहरण आहेत त्या उदाहरणामध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का नाहीत ते पाहिलं. यानंतर आपण उदाहरण पाहूया. जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. तर एक सामायिक समीकरणांचा आता आपण अभ्यास करूया. एक उदाहरण पाहूया. 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2 ही दोन एक सामायिक समीकरणे आहेत. त्यांचा आपण एकाच वेळी विचार करणार आहोत. तर हे समीकरणं जे आहेत ते आपण सोडवूया. या ठिकाणी पहिली जी पद्धत आहे त्या पहिल्या पद्धतीमध्ये आपण 5x - 3y = 8 हे समीकरण क्रमांक 1 देऊया आणि 3x + y = 2 याला आपण समीकरण क्रमांक 2 देऊया. यानंतर समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना आपण 3 ने गुणू म्हणजे जे समीकरण आहे ते समीकरण 9x + 3y = 6 होईल. याला आपण समीकरण क्रमांक 3 देऊया. यानंतर समीकरण क्रमांक 1 जे आहे यामध्ये 5x - 3y = 8 दिलेल्या समीकरणाला आपण 3 ने गुणलं कारण या ठिकाणी सुरुवातीला आपण भिन्न चिन्ह असलेली जी पदं आहेत त्यांचा विचार करूया. तर पहिले जे समीकरण होतं त्यामध्ये y हे भिन्न पद आहे आणि वायचा जो सहगुणक आहे तो 3 असल्यामुळं आपण जे समीकरण आहे नंबर 2 चं त्या समीकरणाला 3 ने गुणलेलं आहे आणि अशा पद्धतीनं 9x + 3y = 6 असं आपल्याला नवीन समीकरण मिळालेलं आहे. यानंतर आता आपण काय करूया, समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करूया. यामध्ये 5x - 3y = 8 आणि 9x + 3y = 6 यांची जर आपण बेरीज केली तर 5 आणि 9 = 14x या ठिकाणी अधिक 3y आणि -3y हे कॅन्सल होतील आणि 8 आणि 6 = 14 म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते 14x = 14 येईल म्हणजे x = 1 येईल. मग x = 1 ही किंमत आपण समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवूया. समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवल्यानंतर 3x + y = 2 होईल. या ठिकाणी x जे आहे त्या x च्या ठिकाणी आपण 1 लिहूया म्हणजे 3 * 1 + y = 2 ही किंमत येईल. यानंतर 3 * 1 3 + y = 2 y = जे 3 आहे ते आपण समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन आलो तर ते -3 होईल आणि 3 मधून 2 गेल्यानंतर 1 मोठ्या संख्येचे चिन्ह y = -1 म्हणजे x = 1 आणि y = -1 ही उकल आहे. ही उकल x आणि y = 1 - 1 या स्वरूपामध्ये लिहितात. यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीनं उदाहरण कसं सोडवायचं ते पाहूया. तेच उदाहरण आहे 5x - 3y = 8 समीकरण क्रमांक 1, 3x + y = 2 समीकरण क्रमांक 2. आता या ठिकाणी समीकरण 2 वरून y या चलाची किंमत x या चलाच्या रूपात लिहून घेऊया म्हणजे y = 2 - 3x
हे आपल्याला एक समीकरण मिळेल, त्याला आपण नंबर 3 देऊया। आता वाई ची जी किंमत आहे ती समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवूया, म्हणजे ज्या ठिकाणी वाई आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 - 3x ही किंमत जी आलेली आहे ती किंमत आपल्याला काय करायची ठेवायची आहे, म्हणजे 5x - 3y = 8। 5x - 3 आणि y ची जी किंमत आहे ती आहे 2 - 3x = 8। यानंतर 3 ने काय करूया, आपण आतल्या संख्येला गुणूया, गुणल्यानंतर 5x - 6 - 9x = 8 येईल। यानंतर 5x - 9x यांची बेरीज करूया, 5x - 9x = 14x - 6 = 8। वजा 6 जे आहे ते समीकरणाच्या आपण उजव्या बाजूला घेऊन जाऊया, म्हणजे 14x = 8 - 6 इकडे आल्यानंतर ते अधिक 6 होईल, 14x = 14 आणि म्हणून x = 1 ही किंमत आपल्याला मिळेल। ही किंमत आपण समीकरण क्रमांक 3 मध्ये ठेवूया, म्हणजे y = 2 - 1 - 3x या ठिकाणी y = 2 - 3 * 1 म्हणजे y = 2 - 3 आणि y = जी किंमत आहे ती किंमत -1 येईल, म्हणजे x = 1 आणि y = 1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे। या पद्धतीने आपल्याला या प्रकरणामध्ये जी उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे। धन्यवाद।